हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज नवीन वर्षामधला आपला हा फर्स्ट व्हिडिओ आहे. तर मग आज खूप वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत आपण. तुम्हाला आता हे मागचं लोकेशन वगैरे बघून तुम्ही विचार करत असाल, हे कुठे गेले शिवानी. खूप छान असं आज आपण एका जागेवरती आलेलो आहोत. ह्याचं नाव आहे डायनासोर पार्क. मी सध्या लोणावळामध्ये आहे. लोणावळामध्ये हे लोकेशन स्टेशनपासून खूप दूर आहे. ह्याची लोकेशनची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, कारण की खूप आम्हाला तरी यायला खूप प्रॉब्लेम झाला. पर्सनल जर आपली गाडी असती तर मग आपल्याला इकडे येण्यासाठी एकदम इझी पडतं. पर्याय काय आहे किंवा आपण कशाप्रकारे येऊ शकतो. तर मग इथे एक तर तुम्ही ट्रेनने येऊ शकता, एक तर प्रायव्हेट गाडी घेऊन येऊ शकता, किंवा जर तुम्ही बाय कार किंवा टू व्हीलर फोर व्हीलरनी येता तर मग तो तुम्हाला मॅपनी इझिली रस्ता इथे भेटू शकतो येण्यासाठी. आणि मी तरी असं सजेस्ट करेल की तुम्ही स्वतःची पर्सनल गाडी वगैरे असेल तर मग त्याच्याने मी तरी असं सजेस्ट करेल की तुमची फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल, पर्सनल गाडीनी या या इथे. ट्रेननी किंवा जर गाडीनी येतो आहे आपण तर मग त्याच्यासाठी आपल्याला खूप त्रास होतो, कारण की मी आली त्यामुळे. आणि चार्जेस वगैरे पण खूप आहेत ऑटोचे किंवा ट्रेनचं ठीक आहे, पण ऑटोचे चार्जेस खूप आहेत. तर मग तिथून तुम्हाला इथे येणं आणि ह्याचे पुन्हा चार्जेस पुन्हा इथे फिरायचं वगैरे तुम्ही कंटाळून जाल. त्याच्यापेक्षा जर आपण आपली पर्सनल गाडी घेऊन आलो तर मग ते खूप इझी पडेल. पण जो आता डायनासोर बघितला तर मग इथे त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे.
रात्री पण खूप सुंदर आहे. म्हणजे खरंच एक आपण असं एक मूवीमध्ये वगैरे आल्यासारखं इथे फील होतं. इथे मला तरी खूप मस्त असं फील होतं. असं मला तर खरंच वाटतं की मी एका मूवीमध्ये वगैरे आहे. आज मी या मूवीची हिरोईन आहे. ओ माय गॉड, ये क्या देख रही हूँ मैं. ठीक है, बाप रे, इथे तर एग्ज एंड ऑल सर्व आहे. माय गॉड, ह्याने काय खाल्लं. छी, काहीतरी विचित्र सरने खाल्लेलं आहे. ती घुबड वाटते मला. आय थिंक सो घुबड खाल्ली आहे. ओके, त्या साईडला बर्ड्स आहेत, ते आपण येताना बघू. जाताना जे दिसते ते आपण अगोदर पाहून घेऊ. सो इथून रस्ता जातो अपला. सो आपण इथे वरती काय आहे ते पाहणार आहोत. हा सुद्धा खूप सुंदर असा केलेला आहे डायनासोर. म्हणजे खरंच इथून खूप छान आणि असं म्हणजे सिरियसली इथे असली असल्यासारखं असं फील होत आहे. मी खरंच एका खऱ्या खुऱ्या डायनासोरच्या समोर आहे असं फील होत आहे. सो इथून दिस वे अप. ओके, अपला काय आहे ते पाहूयात. लेट्स गो. नाव पण असे भयाल लागत की मला नाव पण नाही घ्यायला येतात. वाव, काय एंट्री आहे. मला आता इथून भीती वाटते. मी इथून जाईल आणि ह्याची शेपटी माझ्या अंगाला लागेल. जसं आपण मूवीमध्ये बघतो एका शेपटीमध्ये डायनासोर आपल्याला असा वरती फेकून देतो. सो निघाली मी इथून सुखरूप. त्यांनी काय शेपटी वगैरे मारली नाही म्हणा. ओके, इथे एक विहीर आहे. विशिंग वेल. इथे आहे रेनबो. इथून पण समथिंग आहे असं वाटतंय की बंद झालं आहे आता. आता तिथे पुढचं काही पॉईंट असेल त्याच्यामध्ये जॉईन केलेलं आहे. आणि दिस वे आउट. एक बेबी डायनासोर पण आहे जो नुकताच अंड्यातून बाहेर निघतोय. आणि हा डायनासोर आहे बिचारा घायल झालेला आहे. त्याला लागलेला सुद्धा आहे मानेला. मोठी अशी त्याची नेक आहे. सो इथे एक सुद्धा आहेत डायनासोरचे. हे सुद्धा खूप मोठे मोठे एग्स आहेत. ह्याच्यामध्ये डायनासोर बनतात. थोड्या दिवसांनी ते डायनासोर बाहेर येतील जेव्हा तुम्ही इथे व्हिडिओ बघणार. इथे तुम्ही फिरण्यासाठी याल तेव्हा. सो आता मी नेक्स्ट प्लेसकडे वळते. Thank you.
इथे आहे हॉरर हाऊस आणि मी या हॉरर हाऊसबद्दल खूप ऐकलेलं आहे. खूप डेंजरस असा हॉरर हाऊस आहे हा. ओह माय गॉड, काय माहिती ह्याला काय बोलतात, पण डेंजर दिसतं. बघून घ्या. दिस इज हॅलोवीन. सो लेट्स स्टार्ट. ते भयानक तर दिसत आहे आणि वरतून मी पण केस बिस सोडून आले. एखादं भूत भूती आहे सांगत. माय गॉड, सुपर्ब. हिम्मत ना होते पुढे जायचं सिरियसली. दिदी ओहो, ओ माय गॉड, काय आहे इथे काय समजत पण नाही आहे. खूप डेंजरस आहे तिथे. पडदे साईडला करून इथे नेक्स्ट. माय गॉड, भयानकची ताई आहे इथे. ओके बघा, इथे पण काहीतरी छान आहे. भैया थँक्यू ब्रदर, हम डर गए. फटाके पण फुटत आहे तिथे. माय गॉड, आणि इथे काय आहे, डेंजरस आहे. वरती पण आहे तिथे, खाली पण आहे. ओके, ते काय इथून अंगावरती येणार आहे काहीतरी मे बी. ओ माय गॉड, मामी, थँक्स मामी, थँक्यू. नेक्स्ट आयटम, थोड़ी लाइट तो दिखा दो भैया. ये हाँ जाना कहाँ है, थोड़ा तो मालूम पड़े. ओके ओके, आगे क्या है, इसमें से कहाँ से बाहर आना है, वहाँ पे भी कुछ दिखेगा क्या. हाँ इथे जायचं आहे की सिरियसली समजत नाही ते कुठून कुठे काय जायचं किंवा काय आहे. हात पण आहे, हालत नाही ते बरं. इथे सुद्धा काहीतरी आहे. हॅलो, वाव, इकडे पण आहे कोणीतरी. Oh my god, this is so dangerous. Next, next, who is next? Oh my god. Oh my god. मैं जान रही हूँ कि मैं कैसे यहाँ से जा रही हूँ. Wow. पड़ेगा सुंदरी, स्वप्ना सुंदरी थी लास्ट में एक, और ये नाउ यू. नहीं बच्चा, भागो यहाँ से, भागो. तो हे डेंजरस होतं खूप. म्हणजे मी तर घाबरलेली, मी दीदीचा हात धरून धरून चालत होती. दीदी नसली तर माझी हिंमत नसती झाली आतमध्ये, एवढ्या एकटं जायची. आणि तिथे अंधारामुळे रस्ते पण समजत नव्हते की कोणत्या साईडला जायचं. आणि आय थिंक तिथे व्हाईट कलर असा नियॉन व्हाईटमध्ये हे होतो, हायलाईट होतो. माझे शूज होत होते, मी पण शॉक झाली काय झालं, मी तर काय नव्हतं केलं लाईटिंग वगैरे आणि लावली शूजमध्ये.
तर मग असं हे हॉरर हाऊस होतं सुपर्ब यार. मी म्हणजे एवढा सिरियसली मी असं भूताचा एकदम अनुभव कधी घेतला नाही आणि आज मी घेतला आहे. स्वप्नात नाही येणार माझ्या ते लोकं. एवढे क्यूट होते पण छान होते. इथून एक्झिस्ट आहे. सो त्याच्यासमोरच इथे गुफा आहे. ते गुफा होती छानशी आणि मी जस्ट या गुफेमधून बाहेर आलेली आहे. अशा प्रकारची होती ही गुफा. ओके सो इथून पुढे वॉक करत जायचं आहे. मे बी ती गाडी चांगल्या रस्त्यावरती चालते. व्हाईट रस्त्यावर नाही चालत. व्हाईट नाही ठीक आहे चांगले रस्ते. सो आम्ही इथून चालत जातो आता. तरी एक दोन मिनटाचा वॉक आहे असं बोललेत. ओके इथे हे दिलेत. इथून जायचं आहे राईटला. लेट्स गो. क्या है देखते हैं यहाँ पे. वाव. आणि इथे काय दिसतंय मला पुढे. इथे तर सिरियसली एखादा मूवीचा सीन असल्यासारखं होत आहे. म्हणजे ना इथे इथे हा पे तर फोटो बनत आहे भाई. मैंने फोटो नाही निकाला आहे. इथे फोटो काढायला पाहिजे मला. इथून म्हणजे डायनासोर पार्कच्या नेम प्लेटपासून ते सर्व व्ह्यू आहे. ॲम्ब्युलन्ससुद्धा आहे इथे. गाडी आहे तिथे. एक लाश पण पडलेली आहे. दोन लाश पडलेल्या आहेत तिथे. डायनासोर पण आहेत. वाव खरंच सुपर्ब आहे एकदम. हे मी इथे क्लिक केलेले फोटोज आहेत जे तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम आयडीवरतीसुद्धा बघायला भेटतील. तर मग तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो केलेलं नसेल अजूनही तर तुम्ही आत्ताच जाऊन चेक करा. मी इथे खाली आयडीसुद्धा मेन्शन केलेलं आहे. सो हे आहे आपलं वॅक्स म्युझियम. ही आहे एंट्री. ओके तुम्ही तिकीट घेतलंत का हे काका तुम्हाला विचारलं अगोदर. तिकीट आहे काका.
हे काका पण एकदम ओरिजिनल वाटत आहेत. ह्यांचे हात बघा, एकदम ओरिजिनल असल्यासारखे. असं नाही वाटत आहे की हे वॅक्सचं किंवा काय असं बनवलेलं आहे. ओके, ह्यांच्यानंतर हे दोघं तर कोणी ओळखीचे दिसत आहेत. सलमान खान आणि कॅटरीना कैफ. आपण चाललेलो आहोत मिरर मेजमेंट. सो इथे आहे मिरर मेजमेंट कसं असेल पाहूया. ओके, आता इथे काय समजतंय का आपण बघू. ओके, एंट्री तर केलेली आहे. सब कुछ तो सेम लग रहा है. कोणत्या साईडला जायचंय दीदी? इथून पण रस्ता आहे दीदी. तिथे काय मग सोबत थांबा. आमच्या हरवलं बिरवलं तर आम्ही घरी जाऊ व्यवस्थित. अरे तू तू इथून कुठून आलास? म्हणजे रस्ता आहे का डबल डबल? इथे ह्यांचा शॉपिंगसाठी छोटासा मॉल आहे. सो आपण बघूया इथे काय काय भेटतं किंवा मी काय घेऊन जाते इथे. इथून वाईन स्ट्रगल आणि हे थोडेसे इथे मातीचे भांडेसुद्धा आहेत. इथे केक स्पार्कलसुद्धा आहेत. खूप छान छान आहेत. इथे कलर्स पण आहेत माझ्याकडे अवेलेबल आहेत, नाहीतर मी नक्की घेतलं असतं. आणि हे आहेत कॅन्डल्स. हे काय आहे? इमली जेली. ओके, दुधामध्ये मिक्स न करता डायरेक्ट क्यूब हल्दी क्यूब. ओके, आणि हे बायोटिन केसांसाठी शतावरी आहे प्रेग्नन्सी वुमनसाठी वगैरे. सगळं जेली पॉम मध्ये मँगो स्ट्रॉबेरी आणि लिची असे तीन फ्लेवर मध्ये जेली आहेत. आणि हे पण आहे इथे ऍपल सिडर वेट लॉस साठी विदाउट शुगर. ओके, हे पण जेली फॉर्म मध्ये. तुम्हाला इथे शॉपिंग काय करायची असेल?
तर तुम्ही इथे येऊ शकता. तर त्या मिनी मॉलनंतर आपण एका दुसऱ्या मॉल मिनी मॉलमध्ये आलेलो आहोत. तर इथे पाहूयात आपल्याला इथे काय काय भेटतं. आपण मगाशी इथून जस्ट क्रॉस झालं होतं तर मग तेव्हा आपण हे स्किप केलेलं. ते सर्व टॉईज वगैरे आहेत किड्स चे. त्यांना शोर आहे, पजल आहे बनाने. पपेट्स कैसे? पपेट्स 200 है. आता सर्व फिरून झाल्याच्या नंतर आम्ही आता इथे भूक लागलेली. आता वाजले आहेत 2:00. सो आम्ही इथे कॅन्टीनमध्ये आलेलो आहोत काहीतरी खाण्यासाठी. कॅन्टीन तर खूप छान आहे आणि इथे आमच्या ताईने एक जागा निवडलेली आहे झाडाच्या खाली सावलीत. तिथे आम्ही करणार आहोत नाश्ता. नाश्ता म्हणजे आम्ही घरून टिफिन आणलेला आणि इथून ज्यूस वगैरे घेतलेले आहेत. सो इथे मस्तपैकी मी नाश्ता करणार आहोत आता. आणि इथे छान वॉटरफॉलसुद्धा आहे, टेबल्स आहेत. हे आहे टिफिन ज्याच्यात माझा टिफिन आहे. मटकी आणि हरभरा फ्राय करून आणलेला आहे. स्मेल तर खूप छान येतोय, भूक लागली आहे आणि लेट पण झालेला आहे. हा आहे आमच्या ताईचा डब्बा आणि आमच्या ताई आणि आमचा फांटा. सो आपण इथे आज खूप एन्जॉय केलं. पार्कसुद्धा छान आणि मोठा होता. बॅक्स म्युझियम पुन्हा हॉररचा जो सेक्शन होता ते तर खूप खूप जास्त एन्जॉय केलं मी. आणि खूप जास्त एन्जॉय केला आज, म्हणजे खूप छान होता हा हे जो अम्युजमेंट पार्कसुद्धा म्हणू शकतो. त्याच्याशिवाय ह्याला आपण ज्युरॅसिकल पार्क असंसुद्धा नाव दिलेलं आहे. तर मग खूप खूप सुंदर असं आहे. तुम्ही इथे फॅमिलीसोबत आले तर मग जास्त काय मोठा पार्क नाही असा, पण आपण एक दोन तास तरी आरामात इथे फॅमिलीसोबत किंवा छान एन्जॉय करू शकतो. तर मग तुम्हीसुद्धा नक्की या पार्कला यावं असं मला वाटतं. म्हणजे इथे आल्यावरती आपल्याला असं वाटतं की खरंच आपण एका वेगळ्या दुनियेमध्ये आलेलो आहोत डायनासोरच्या. आणि खूप छान असा पार्क होता. हॉररचं सेक्शनसुद्धा खूप जास्त इंटरेस्टेड होता आणि इंटरेस्टिंगसुद्धा केलं मी. तर मला तिथेसुद्धा खूप मजा आली. आणि त्याच्याशिवाय जो वॅक्स म्युझियम होता तोसुद्धा खूप छान होता. तर मग हे सर्व पाहिल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आता इथे मी व्हिडिओ संपवते. हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडलं ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि अजून तुमच्या काही क्युरीज वगैरे असतील तर मग तुम्ही नेहमीसारखं कमेंट करून विचारू शकता. गाईज थँक्स फॉर वॉचिंग.